ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता साक्षीला ठेवून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो व तो डायरेक्ट आता अर्जुनच्या लॅपटॉप मध्ये असतो तेव्हा अर्जुन चैतन्य ते मिळून आता पत्रकारांसमोर साक्षीचा खरा चेहरा घेऊन येणार असता तर तिथेच आता चैतन्य अर्जुनला दुसरा खूप मोठा धक्का बसणार असतो तो म्हणजे महिपती सुटण्याचा चैतन्य आता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खूप मोठा धोका पत्करणार असतो व तिथे आता अर्जुन सैलीच्या साथीने साक्षीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो पत्रकारांसमोर घेऊन येत तिचा पर्दाफाश करणार असतो तर त्याचबरोबर आता ॲडव्होकेट पवार ज्यांना साक्षीने पैसे चारलेले असतात तेच चा आता महिपतीच्या बाजूने कोर्टात केस लढणार असतात व अर्जुन चैतन्याने खोटे पुरावे देऊन महिपतीला अडकवल्याचा बॉम्ब फोडत ते महिपतीला आता जेल बाहेर काढणार असतात ॲडव्होकेट पवारांचा हा होऊ देईल का तर रेकॉर्ड त्या व्हिडिओचा वापर करून आता पत्रकारांसमोर अर्जुन कसा धमाका करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ अर्जुन सायलीने आता जबरदस्त प्लॅनिंग करून चैतन्य शर्टच्या पटणाला छोटासा कॅमेरा लावलेला असतो तर आता कोणतं नाटक त्याने साक्षी समोर करायचं आहे याची सुद्धा पट्टी पडवलेली असते तेव्हा चैतन्य आता अगदी अर्जुन सायलीने आहे त्याचप्रमाणे जाऊन साक्षीच्या जा घरी तिची माफी मागण्याचं एक नाटक करतो साक्षीच्या हातापाया काय पडायला लागतो तर चैतन्य आता नाटक करून साक्षीच्या तोंडून फक्त वधवून घेत असतो आणि अर्जुन सायलीचा जसा प्लॅन असतो अगदी त्याचप्रमाणे तो सक्सेसफुल होत साक्षी स्वतःच्या तोंडून आता केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत असते आणि हे सगळं काही चैतन्याच्या शर्टच्या बटनाला असलेल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते तिकडे अर्जुन सायली आता लॅपटॉपवरती पाहत असतात तेव्हा अर्जुन सायली खूप खुश झालेले असतात कारण चैतन्याने आपली कामगिरी अगदी फत्ते केलेली असते तर आता अर्जुने चैतन्याला आता व्हिडिओ फुटेज मिळाली आहे आणि साक्षीचा पर्दाफाश होण्यासाठी जेवढे पुरावे आपल्याला मिळवायचे होते ते मिळवल्यानंतर एक अलर्ट म्हणून मिस कॉल द्यायचं ठरवलेलं असतं इतक्यात आता चैतन्यला अर्जुनचा फोन आलेला असतो तेव्हा चैतन्यला समजतं की आता अर्जुनच्या हाती पुरावा पोहोचला आहे तर आपण इथून गेलेलेच बरं तर चैतन्य आता मुद्दाम नाटक करत सांगतो की अर्जुन अरे साक्षी तयारच होत नाहीये तुला माफ करण्यासाठी तर इकडे सायली अर्जुनच्या लक्षात येतं की नक्कीच साक्षी समोर आहे आणि त्याचमुळे चैतन्य आपल्याशी आशा भाषेत बोलतोय साक्षी आता तिथे चैतन्यला सांगते की अरे तो खचरेला अर्जुन सुभेदार नक्की काय म्हणतोय हे मलाही ऐकू देत की म्हणून आता साक्षी चैतन्याच्या हातून मोबाईल घेते थे आणि तो स्पीकर वरती ठेवते तेव्हा हे ऐकलेलं असतं तर अर्जुन आता सांगतो की चैतन्य इट्स ओके आता आपल्यावरती वेळच वाईट आली आहे म्हटल्यानंतर आपली साथ तरी कोण देणार आहे ऑलरेडी सगळ्या केसेस आपल्या हातून गेल्या आहेत त्यानंतर वरती बार आपल्यावरती काउन्सिल बसवण्यात आला आहे आता आपल्याला त्याला तोंड द्यावं लागेल मला वाटलं होतं की साक्षी का ही सगळं काही प्रकरण मिटवेल परंतु तसं नाही होऊ शकत अर्जुनचं ते ऐकून आता साक्षी खूप खुश असते परंतु अर्जुनचा एक प्लॅन असतो साक्षीला गाफेल ठेवण्याचा चैतना आता मान खालती घालून निघून तर येतो परंतु त्यांचा प्लॅन ऑलरेडी सक्सेसफुल झालेलाच असतो तर इकडे साक्षी मात्र भ्रमातच असते गैरसमजात ती विचार करते की चला अर्जुन सुभेदार आता कायमचा खचला आहे तो काय पुन्हा ते आश्रम केसच्या मागावर लागणार नाही ती केस काय पुन्हा आता उकरून काढणार नाही आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट पवारांनी सुद्धा आता माझ्या अण्णांची केस हाती घेतली आहे आता माझे अण्णासुद्धा सुटतील आणि अण्णांची मला खूप गरज आहे आता या प्रकरणाचा छडा बाहेर आल्यानंतर अन्नाच लावतील आज ना मला खूप शांत झोप लागेल असा विचार करून आता साक्षी खूप खुश झालेली असते तर इकडे आता चैतन्य आलेला असतो आणि त्यानंतर सगळे तिघेजणी यात एकमेकांकडे पाहून हसत असतात कारण चैतन्य अर्जुन सायलीच्या या त्रिकुटाने खूप मोठी कामगिरी बजावलेली असते अर्जुन तिथे आता चैतन्यला सांगतो की चैतन्य खरंच थँक्यू तू जर धोकापत करून त्या साक्षीकडे गेला नसतात तर हे सगळं काही आपल्याला होऊ शकलं नसतं तर सायली सुद्धा सांगते की हो चैतन्य भाऊजी ती साक्षी ही किती कपटी आणि कारस्थानी बाई आहे हे आपल्याला चांगलेच माहिती झालं आहे आणि जर थोडाही तिला सुकावा लागला कॅमेरा ला लावून आलात आणि तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करताय तर त्या साक्षीने तुम्हाला काही सोडलं नसतं आणि त्यानंतर तुमच्या जीवावर सुद्धा हे प्रकरण भेटलं असतं परंतु खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने सगळं काही निभावून घेतलं तेव्हा आता चैतन्य सांगतो की तुम्ही दोघांनी मला साथ दिले ना म्हणूनच हे सगळं काही झालं आहे आणि असंही हे सगळं काही प्रकरण माझ्याच मुळे वाढलं आहे ना तेव्हा चैतन्य स्वतःलाच दोष देतो अर्जुन सांगतो की नाही चैतन्य तो अजिबात स्वतःला दोष द्यायचा नाही आता हा व्हिडिओ आपण डायरेक्ट पत्रकारांच्या समोर आणायचा जसं साक्षीने आपल्याला गाफील ठेवून एक चाल खेळली होती आणि आपल्याला सापळ्यात अडकवलं होतं त्याचप्रमाणे आपण आता वागायचं आपण दुसरी चाल खेळायची आणि साक्षीला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं आणि तिचा पत्रकारांसमोर पर्दाफाश करायचा एकदा का तिचा पर्दाफाश झाला तर तिचं कोणी ऐकणार नाही म्हटली होती अगदी त्याचप्रमाणे होईल की साक्षीचे खर रूप जर सर्वांना समजलं तर तिच्या बोलण्याकडे पुन्हा कोणी ढुंकूनही लक्ष देणार नाही तर अर्जुन सांगतो की आपलं बार काउन्सिल ते आता आपल्याला बोलवण्यात येईल तेव्हा चैत्य तिथे सांगतो की हो परंतु आपल्याकडे आता पुरावा आहे ना तेव्हा चैतन्य सांगते की हो परंतु हा पुरावा आपण सिनियरला दाखवला तर म्हणजे सगळं काही जर प्रकरण आता सिनियरच्या लक्षात आलं तर सिनियर खूप छान पद्धतीने तिथे बार काउन्सिलवरच्या सगळ्या मेंबरला सांभाळून घेऊ शकतो आणि आपली बाजू छान पद्धतीने तिथे मांडूही शकतो आणि आपल्याकडे आता पुरावा आहे म्हटल्यानंतर ती साक्षीने कितीही तमाशा किंवा कितीही राडा घालण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या बाजूने आता काहीच नाही होऊ शकणार अर्जुन आता तिथे रविराजला फोन करून बोलावून घेतलेला असतो आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार सांगून चैतन्याने कसा स्वतःहून धोकापत करून साक्षीच्या तोंडून सत्य वजवलं याचा व्हिडिओ तो तिथे आता रविराजांना दाखवतो तेव्हा आता रविराज अर्जुन चैतन्याच्या या कामगिरीवरती थक्क झालेले असतात रविराज सांगतात की अर्जुन साक्षीच्या विरोधात हा खरच खूपच जबरदस्त पुरावा आहे हा जर आपण बार काउन्सिलच्या मेंबरच्या समोर जरी साजरा केला सादर केला तर इथून पुढे साक्षीने पत्रकार परिषदा घेतल्या काय किंवा काही केलं तरी सुद्धा तिचा काही उपयोग होणार नाही खरंच माझे ज्युनियर खूप सच्चे आणि लढणारे निघालेत त्यावर ते आता अर्जुन सांगतो की ही सगळी कमाल सायलीची आहे खर तर सायलीने आम्हाला या सगळ्या प्रकरणाची आयडिया दिली होती आणि तिने सांगितलेल्यानुसारच चैतन्यने पुढचे सगळं काही प्रोसिजर केली तेव्हा रविराजात ते सायलीचं सुद्धा कौतुक करत रविराज तिथे सायलीला सांगतात की माझं मत तुझ्या बाबतीत खूप वेगळं होतं पूर्वी परंतु आता मला मनापासून वाटतं की वकिलाची बायको अगदी तुझ्यासारखी असावी खंबीर आणि धीट त्याला कायम साथ देणारे कारण वकिलाच्या आयुष्याच्या बाबतीत कधी काय होईल ना सांगता येत नाही अर्जुन खूप मोठ्या संकटात अडक अडकला होता परंतु तू मार्ग काढून त्याला या सगळ्या प्रकरणातून वाचवण्याचा केलेला प्रयत्न खरंच खूप आवडला मला त्यावर ते आता सायली खूप खुश होते त्यानंतर आता ते चौघे उठतात आणि हातात हात देत ठरलं तर मग म्हणत एकमेकांकडे पाहतात तर त्यानंतर आता अर्जुने पत्रकार सगळ्या पत्रकारांना आपल्या घरी बोलावून घेतलेलं असतं तर घरी बोलावून घेतल्यानंतर खूप सारे पत्रकार आता अर्जुनला खूप सारे प्रश्न विचारून भाभाऊनच सोडतात ते सांगतात की साक्षी शिकरे यांनी तुमच्यावरती जे आरोप केले आहेत ते खरे आहेत तुम्ही खरोखरच खोटे पुरावे रचून आरोपी जरी असला तरी त्याला निर्दोष सोडवता असं आम्हाला समजलं आहे म्हणजे हे सगळं काही साक्षी शिकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलं आहे यावरती तुमचं मत सांगा तेव्हा सायली सांगते की खऱ्या वकिलांवरती ना आजकाल कोणाला विश्वासच नाही राहिला कारण जिथे तिथे आता खोटेपणाचा बडजाव चालू आहे आता या सगळ्यांमध्ये किती सारे वकील असतील की जे पैसे घेऊन खोटी केस लढत असते परंतु अर्जुन सर आणि चैतन्य सर अजिबात तसे नाही आहेत आतापर्यंत जेवढ्या कॅसेस त्यांनी लढल्या आहेत जेवढ्या कॅसेस त्यांनी जिंकल्या आहेत त्या सगळ्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता की अर्जुन सर आणि चैतन्य सर कसे आहेत तर तिथे आता अर्जुन सांगतो की आता आमच्यावरती साक्षी शिकरे यांनी जे आरोप केले होते ते सगळे काही खोटे आहेत आणि त्याचे पुरावे आमच्याकडे सादर करायला आहेत साक्षी शिकरेने आमच्या विरोधात सापळा रचला होता खरं तर साक्षी शिकरे आता आम्हाला घाबरले आहे कारण वाचले आश्रम मर्डर केस जे आहे त्यामध्ये साक्षी शिकरे इन्वॉल्व आहे आणि दोन तीन पुरावे सादर करून कोर्टात मी हे सिद्धही करून दाखवलं आहे की साक्षी शिकरेनेच तो मर्डर केला आहे याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचमुळे साक्षीदाता आता पुढचं पाऊल काय उचलावं हेच समजत नाही साक्षी, साक्षी शिकरे रडण्याचं एक खोटेपणाचं आपलं समोर एक नाटक केलं आणि रडून सिंपत्ती मिळवली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फक्त आणि फक्त खोटं नाटक रचलं आणि तुम्हाला माहिती आहे का की आम्ही आता आमच्या ऑफिसमध्ये ज्या लोकांनी तोडफोड केली होती ना त्या सगळ्यांचे फोटोज काढून आमच्या ऑफिसमध्ये जे सी सी टी व्ही फुटेज होते ना त्यात मधले सगळ्या माणसांचे ते चेहरे काढले तेव्हा आम्हाला समजलं की ती माणसं महिपती शिकरे यांच्यासाठीच काम करतात म्हणून खर तर मग तेच ते साक्षी शिकरेने आमच्यावरती हल्ला करण्यासाठी पाठवलेले गुंड असतील आणि एवढंच नाही तर माझा भाऊ अश्विन याच्यावरती सुद्धा हल्ला झाला होता मला नक्कीच खात्री आहे तो हल्ला सुद्धा साक्षी शिकरे हिनेच घडवून आणला होता तेव्हा आता अर्जुन साक्षीचे सगळे हिस्ट्री पत्रकारासमोर उघड करतो आणि त्यानंतर चैतन्यने धोकापत करून जी व्हिडिओ काढून आणलेली असते ती व्हिडिओ पत्रकारांसमोर सादर करते तर त्यामध्ये आता साक्षीने स्वतःच कबूल केलेलं असतं की तिला फक्त आणि फक्त अर्जुन चैतन्यकडून बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी तिने पत्रकारांसमोर एक नाटक रचल आता ती ना ते व्हिडिओ पाहतात पत्रकारांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायली तिथे सांगते की प्रत्येक वेळेस पुरुषच चुकीचा असतो असं नसतं काही वेळेस स्त्रिया सुद्धा चुकतात आणि साक्षीसारख्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्या स्वतःला मिळालेल्या सन्मान अधिकाराचा गैरफायदा घेतात तिला वाटलं असेल की ती एक बाई आहे थोडी रडली केली थोडं नाटक केलं तर सगळेजण तिच्यावरती विश्वास ठेवतील आणि अलगत या प्रकरणातून आमच्या वाडर केस केसमधून ती सहज बाहेर पडू शकते परंतु ती याचा विचारही नाही केला की पुढे जाऊन हाच धोका तिच्यावरती उलटू शकतो सगळे काही सत्य आता तुमच्या समोर आहे मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की आता फक्त आणि फक्त अर्जुन सर चैतन्य सर यासारख्या खऱ्या वकिलांना तुम्हीच न्याय देऊ शकता आणि साक्षी सारख्या गुन्हेगारांना शिक्षा अखेर आता चैतन्यने पत्करलेल्या पत धोक्यामुळे अर्जुनच्या हाती साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा लागल्यानंतर पत्रकारांसमोर साक्षीचं खरं रूप आलेलं असतं तर चायलीने आता खूप जबरदस्त प्लॅनिंग करून एक मार्ग काढून अर्जुन चैतन्यला निर्दोष सिद्ध केलेलं असतं तर त्याच नंतर अॅडव्होकेट पवार वकिलांकडून संध्याकाळी अर्जुनला नोटीस आलेली असते की त्यामध्ये आता महिपतीच्या कोर्ट केसची तारीख असते तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसलेला असतो तर तिथे अर्जुन धक्क्याने उठतो तेव्हा सायली विचारते की काय झालं सर अर्जुन सारखो सांगतो की ॲडव्होकेट पवारांनी महिपती शिखराची केस हाती घेतली आहे आणि परत एकदा ती केस रिओपन करून कर तो लढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सायली सांगते की सर आता एक केस आपण जिंकले आहे ना साक्षीला आपण हरवला आहे ना मग त्या महिपती शिखरेचा तुम्ही काळजी करू नका त्यांनाही तुम्ही सहज हरवाल तेव्हा साक्षीचा सायलीचा विश्वासच अर्जुनची ताकद बनलेला असतो तर आता ऍडव्होकेट पवारांस अर्जुन कोर्टात दोन हात कसे करणार आणि महपतीसारख्या गुंडाला जेलमध्ये परत कसं पाठवणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठर